तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे जात पंचायतीच्या नावाखाली अटक असलेले राठोड कुटुंबियांनी धनराज न्यूज कडे मांडल्या व्यथा. सध्या जात पंचायतीच्या नावाखाली अटक केलेल्या राठोड कुटुंबियांनी धनराज न्यूजशी संपर्क करून सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. धनराज न्यूजने देखील ग्राउंड लेवलला जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता राठोड कुटुंबियांनी पीडित महिला गेल्या 3 वर्षापासून अंधपतीला सोडून विभक्त राहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच जात पंचायतीचा प्रकार आम्हाला माहीत नसून आमचे गाराने गावातीलच लोकांपुढे मांडून त्याचा निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पीडित महिलेने आमच्यावर खोटे आरोप करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. उलट दुसऱ्याच्या सांगण्यावरून ऊसतोडीचे काम करून नळदुर्ग येथील जागा देखील विकून खाल्ल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. तसेच मी अंध असून मला सहानुभूतीची गरज असताना दुसऱ्या गावी राहत असल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यामुळे अंदूर येथील जात पंचायतीच्या नावाखाली कारण नसताना पोलीस प्रशासनाने कोणतीही चौकशी न करता विनाकारण या प्रकरणात गोवले असल्याचा आरोप राठोड कुटुंबियांनी केला आहे. मुळातच पती अंध असताना महिलेने जात पंचायतीच्या नावाखाली दुसऱ्याच्या सांगण्यावरून आरोप केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कसलं कायच नाही, जात पंचायत नाही, काय नाही, लोक पैसे मारले नाही, काय नाही. हा हा, ते अन्याय अत्याचार लावले आपल्याला. बर, जागा नळदुर्ग होती, त्यांच्या नावावर होती, ते एकूण खाल्ले. पुन्हा आम्ही 15 वर्षाला कारखाना गेलो, सगळे पैसे त्यांच्याजवळ, सगळे ते वाटवा केले. संजय पुमा पवार त्यांच्या संघ लागून दोघ जण बर्बाद करून टाकले त्यांनी. तुमची जी सून आहे किती वर्षापासून बाहेर राहते? 2-3 वर्षापासून. तुमच्याशी संपर्क वगैरे काय कधी इकडे येते का, किंवा तुमच्या मुलाशी वगैरे काय संपर्क वगैरे आहे का? काही जण काही नाही. हां, बरोबर. मग जो प्रकार घडलेला आहे की तुम्ही जात पंचायतीच्या लोकांना एकत्रित करून त्यांना शिविगाळी केलात आणि त्यांच्याकडनं काही 10-1 हजार रुपयाची मागणी केलात, त्यांचं मत आहे त्याबद्दल? नाही काय असं तुम्ही कधी केलात का? नाही. बाकीच्या जात पंचायतीचे लोक वगैरे कधी एकत्रित आलेत का? तुमच्यात आहे का जात पंचायत वगैरे? नाही. एकंदरीत तुमच्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी एकत्रित तुम्ही समाजाचे लोक आला होता? कधीच नाही. काहीच नाही. कुठली जात पंचायत बसली नाही, कुठली पंचायत झाली नाही, कुठले माणसं बसले नाही, काय नाही. तर ते कुठं राहतात, काय करतात, त्याच्याबद्दल काय कल्पना? कुठं बाहेर राहतात. बरं, कुठं नवडून राहते, कधी अंदूर राहते, कधी तिचा भाऊ म्हणतो तो डॉक्टर, कधी पुण्यात राहते म्हणतो, कधी समाजात राहतात म्हणते. तिथे समाजात कुठलं बसलं नाही, काय नाही. आणि आपले पोलीस ठाण्याचे आपले पोलीस कर्मचारी हे पण सगळे कुठली चौकशी केली नाही, कुठले काहीच केलं नाही, आणि आमच्यावर गुन्हा दाखल केले. पोलीस प्रतिनिधींनी सगळ्या ठिकाणी ही सगळीच चौकशी आहे. ही करण्याच्या अगोदर आम्हाला अटक केले, ही पंचनामे हे साक्षी पुरावा न करता आम्हाला अटक केले. ही करून द्यायला पाहिजे, हे सिद्ध करायला पाहिजे. तुमच्यावर गुन्हा जसा दाखल केला तसं त्यांना ते आम्हाला सिद्ध करून दाखवायला पाहिजे. माझ्या भावाला दिसत नाही, माझ्या भावाचं दिसत नाही, ते गैरफायदा उचलली त्याला. बरोबर, कधी त्याला मारहाण नाही, कधी शिवागाळी नाही, आम्ही कधी त्याला शब्द बोलायला नाही. त्यांना 3 वर्ष झालं बाहेरच आहे, त्याचे मुलं बाप म्हणून ओळखत नाही ती त्याला. कधी माझा बाप आहे म्हणून म्हणत नाही ती. त्यालाच मारते ती, तरी पण त्याला मारते ती, भांडते ती, बोलते ती, तरी पण आम्ही शब्द कधी तू असं बोलतीस, असं मारतोस तू, असं मधी कधीच म्हणले नाही आम्ही. त्याने आमच्या समोर मारलंय, ते संजय पवार मारला, त्याची बायको मारली, त्याचे लेकरं मारले, आम्ही कधी तू का मारला असं म्हणून विचारलं. तरी पण आमच्यावर असला आरोप घातले त्यानं आणि अटक केली. हे काहीच नसताना बैठक नाही, काय नाही, कधी दवाखाना नाही, काय नाही. ते नुसतं ते एकच घेऊन फिरते लेकरं, ते संगज असते, परत ते नवरा कुठं की बायको कुठं की असते, ते कधी नवरा म्हणून ओळखली नाही, काय नाही, कधी दिरभाव म्हणून ओळखली नाही, सासरात जाऊ म्हणून म्हणली नाही, कधीच बोलली नाही त्यानं. आतापर्यंत आम्हाला कोण आहे म्हणून ओळखत नव्हती, काय नाही. आमच्यावर गुन्हा नसताना पण त्यानं कोर्टाला दाखल केली. हे कशामुळे केली ते कोर्टानं पण शुद्ध करून द्यावं. आणि हे पंच लोकवर कधीच काय हे नाही, त्याने पंच लोक कधी हाकलून दिले नाही, काय नाही, त्याला बोलले नव्हते. तरी पण ते संजय पवारनं होऊन, मध्यस्थ होऊन, ते डॉक्टर दोन्ही होऊन सगळे जण आम्ही असं प्रकारनं घाट हे केले आणि त्याने आम्हाला चौकशी केले नाही, काय नाही. तरी पण त्याने आम्हाला नेऊन अटक केले. जात पंचायतीच्या नावाखाली 10,000 रुपये उकळले आणि जात पंचायत एकत्रित येऊन एका महिलेला त्रास दिला, ही बातमी गेल्या 4-5 दिवसापासून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत होती. परंतु धनराज न्यूजने प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन खरी परिस्थिती काय याची पाहणी केला असता अक्षरशः चित्र पूर्णतः वेगळं होतं. आपण अणदूर या ठिकाणी वत्सलानगरमधील हे जे राठोड यांचं घर आहे, तर या ठिकाणी खूप भीषण अवस्था आहे. परंतु ज्या महिलेने विजय आणि त्यांचे काही साथीदार वगैरे असतील असा हा जो खोटा आरोप केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे.
ज्यावेळेस धनराज न्यूजने ग्राउंड लेवलला येऊन पूर्णतः चौकशी केली आणि परिस्थिती बघितली तर परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. मुळातच वसाला नगर ह्या भागामध्ये जात पंचायत आजूपर्यंत झाली नाही. ज्यावेळेस इथल्या काही लोकांशी आपण चर्चा केलो, इथल्या काही घरातल्या लोकांशी आपण चर्चा केलो, तर जात पंचायतीचा विषय ह्या ठिकाणी आजपर्यंत नव्हता. जे काही ह्या ठिकाणी भांडणं झाले असतील तरी दुसरीकडे जाऊन दुसऱ्या समाजातल्या मोठ्या लोकांना एकत्रित करून हे लोक त्यांच्या पुढे त्यांची व्यथा मांडत असतात. परंतु विनाकारण दुसऱ्याचं काहीतरी ऐकून त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धनराज न्यूजसाठी राहुल कांबळेसह लक्ष्मण दुपारगुडे, आणदूर.